मित्रांनो, याआधी आपण त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180° येते हे पाहिले आहे, परंतु आज आपल्याला बघायचं आहे चौकोणाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती अंश येते हे पहा. मी इथे एक चौकोण घेतलेला आहे आणि या चौकोणाचं नाव आहे चौकोण PQRS. आता आपण त्रिकोणाची जशी कृती केली त्याच पद्धतीनं चौकोणाचीही कृती करणार आहोत, म्हणजेच या चौकोणाचे चारही कोण कापून घेणार आहोत. आता मी हे चारही कोण कापते आहे. अशा पद्धतीनं चौकोणाचे चारही कोण आपले कापून झालेले आहेत. थोड्या वेळासाठी आपण हा चौकोन बाजूला ठेवूया. आता हे जे चार चौकोन आपण त्या चौकोणाचे चार कोण कापलेले आहेत त्या चार कोणांची बेरीज 360° येते का याची आपण खात्री करूया. आता आपण हे कोण सगळे जोडून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या चौकोणाच्या चारही कोणांची, म्हणजे कोण पी, कोण क्यू, कोण आर आणि कोण एस या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360° झालेली आहे. कारण याचं तयार होणारं वर्तुळ जर आपण बघितलं तर ते 360° असतं, म्हणजेच वर्तुळाचं अंशात्मक मापन 360° आहे. त्यावरून आपण सिद्ध करू शकलो की चौकोणाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज 360° असते. मग तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांच्या सोबत अशा पद्धतीनं कोणत्याही आकाराचा कोणत्याही मापाचा चौकोन घ्या आणि चौकोणाच्या चारही कोणांची बेरीज 360° येते का याची खात्री करा. आवडला ना व्हिडिओ? मग आयसर पुणेच्या सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. धन्यवाद.